बीड आष्टी तालुक्यातील छावणी चालक वैतागले असून छावणीच्या बिलात कसलीही कपात न करता आकारलेला दंड रद्द करावा. मोठे जनावरे 100 रुपये, लहान जनावरे 50 रुपये प्रमाणे अनुदान द्यावे अशी अविनाश पाठक अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांनी जो खोटा अहवाल दिला आहे त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच चालकांना झालेले दंड रद्द करावा, बिले तत्काळ द्यावी, अन्यथा आमरण उपोषण, रस्ता रोको करू असा इशारा तहसीलदार हिरामन झिरवाळ यांना छावणी चालकांनी दिला. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर झाला होता. 1972 पेक्षा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यामध्ये 185 चारा छावण्या चालू केलेल्या होत्या आणि या चारा छावणी चालकांनी आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. काय यांच्या मागण्या आहेत आपण छावणी चालकांकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही छावणी तहसीलदारांना आता निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे, कोणत्या मागणीसाठी निवेदन दिलं आहे? प्रशासनाचे अधिकारी जे आले होते तपासण्याला, 3 दिवस मुक्कामी आष्टीला पथक असून त्या पथकाने असा डुप्लिकेट अहवाल दिलेला आहे, तरीबी हे लवकरात लवकर हा निर्णय शासनाने बदलून छावणी चालकांना पेमेंट द्यावा अशी विनंती आहे. तरी काही ठराव प्रशासनाच्या दबावामुळं काय कुणाला लोक छावणी आहेत की अत्यंत प्रस्थिती, आज जनावरांना खायला चारा नाही, पाणी नाही, कोणताच नाही, आणि अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक येऊन छावणीवर दबाव चालून छावण्या बंद करायला लावलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, तपासणी न येताच खोटा अहवाल देऊन अविनाश पाठक यांनी गरीब असल्या बसल्या रिपोर्ट कोणाच्या दबाव तंत्रावर खाली त्यांनी रिपोर्ट दिला आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि जर असंच आम्हाला दादा 11 लाख दंड केला आहे माझ्या छावणीला, तर 11 लाख दंड केला म्हणलं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी आष्टी तालुक्यातील सेवाभावी संस्थानांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मान्यतेने जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. दुष्काळाची भयानक दाहकता असताना जवळपास 100 किलोमीटर अंतरावरून चारा व पाणी उपलब्ध केले. शेतकऱ्यांचे पशुधन वाचले पण छावण्या चालकांचे पैसे उपलब्ध नसल्यामुळे अन्य मार्गाने कर्जावर रक्कम घेऊन छावण्या चालवल्यात, परंतु अद्याप ही बिले न मिळाल्याने चालक कर्जबाजारी झाले आहे. जे काही निर्बंध दिले होते त्याप्रमाणे छावण्या चालवल्या आहेत. जिल्हा प्रशासन मनमानी कारभार करीत आहे, त्याची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.